नमस्कार, आपला नाव सांगा। शरद शिवाजी शिंदे, मुक्काम पोस्ट मांजरवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मोबाईल नंबर 98-22-53-60-69। अच्छा, आपण ही जी ढोळी मिरची लागवड केलेली आहे, हिचं कंपनीचं नाव आणि व्हरायटीचं नाव सांगा। वरबी आहेचं हे 10-11 नंबर, जेम गोल्ड। लागवडीची तारीख केव्हा आहे? 18 ऑगस्ट लागवडीची तारीख आहे आपली। अच्छा, 18 ऑगस्ट पासून हिला आपण एक काही दिवस पाणी दिलेलं नाही, ड्रिंचिंग वरती पूर्ण आहे। अच्छा, निवळ ड्रिंचिंग वर हा प्लॉट तयार आहे, ड्रिंचिंग वरती केलेली आहे। अच्छा, आणि पाणी किती सोडलं आतापर्यंत? आतापर्यंत लागवडी पासून आजपर्यंत, आज 18 ऑगस्ट 2022 पासून, अच्छा, तर आज 2 नोव्हेंबर पर्यंत आजपर्यंत फक्त आपण 4 तास पाणी दिलेले आहे। अच्छा, आजपर्यंत अजून काय पाणी दिलेलं नाही आपण। पावसाळ्याच्या दृष्टीने व्हरायटी चांगली आहे। तुम्ही कुठून रोप आणली होती? ही कपिल शेट मोऱ्यांकडनं सीड घेतली होती। हां, आणि हे बळीराजा कृषी याच्यावरती नारंगावरती रोपे बनवायला दिली होती। हां हां, तर त्यांनी आपल्याला रोपे व्यवस्थित बनवून दिली। लावगड पण आपण हे केलेली आहे। साधारण तुम्हाला आता विक्री कुठे करता? तुम्ही कोणत्या मार्केटला करता? नारंगाव मार्केटला होती आमची। बरं, तुमच्याकडे मॉल आहेत? अनुभव काय तुम्हाला नारंगाव मॉलचा? मॉलच्या मॉलला मागणी चांगली आहे मिरचीसाठी, दिसायला चांगली आहे, म्हणजे ॲक्टिवेट मिरची आहे, फळ पण व्यवस्थित आहे। बरं, रोगाबद्दल रोगप्रतिकारशक्ती म्हणा, प्रतिकारशक्तीला किंवा एवढा पाऊस झाला ह्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस झाला, ढगफुटी सदृश पाऊस पडले आपल्याकडं, पण तुम्हाला मर रोग वगैरे हा प्रकार काय कसा दिसला इथं तुम्हाला? नाही, जवळपास जेवढे तुम्ही रोपं लावले त्यातले जवळपास 95% रोपं तुमची सक्सेसमध्ये, म्हणजे एवढ्या पावसामध्ये एवढंच टिकवणं, म्हणजे तुम्ही तसं नवीन शेतकरी असून सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी कव्हर केलं आहे। मी यात तुमच्या बळीराजा कृषीवाल्यांनी तुम्हाला मदत केली त्याच्यामध्ये? बळीराजा आपले कपिल शेट मोरे, त्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे मला। अच्छा, आजपर्यंत पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, खतं वेळच्या वेळेवर, औषधं वेळच्या वेळेवर, हे ड्रिंचिंग, हे सगळं मार्गदर्शन त्यांचं 4 दिवसा मिळून त्यांची एक व्हिजिट असते प्लॉटला। अच्छा, मग त्यांचा आतापर्यंत तुमचा अनुभव कसा, म्हणजे शेतकऱ्यांनी येऊन तुमच्याकडे बघितले काही प्लॉट आजूबाजूच्या लोकांनी? आजूबाजूचे खूप आले, तर त्यांचं म्हणणं कसं आलं तुमचं? काय चांगलं आहे, पीक चांगलं आहे, व्हरायटी पण चांगली आहे, एक नंबर व्हरायटी आहे।